मला साधी पलाविता अखंड देवा पुढती दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवान पुढे देवा कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी डाउनलोड करा स्वच्छता ऍप तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1 आता माझ्याबरोबर एक अफलातून व्यक्तिमत्व आहे म्हणजे ठाणे शहर हे म्हणतात ना नररत्नांची खाण आहे खऱ्या अर्थाने ठाणे शहर नररत्नांची खाण आहे कारण काही माणसं ही मुळात जन्माला येतात ती काहीतरी आगळं वेगळं करण्यासाठी संघर्षातून ही माणसं पुढे येतात आणि हा संघर्ष करत असताना ते स्वतःचं विश्व खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने निर्माण करतात प्रकाश शेळके आत्ता माझ्याबरोबर आहेत प्रकाशजी ठाणे वर्तमानमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत थँक्यू प्रकाशजींची ओळख करून द्यायची झाली तर अतिशय संघर्षशील अशा पद्धतीचं जीवन जगलेला हा माणूस आहे यांनी रिक्षा चालवली आहे यांनी थ्री व्हीलर टेम्पो चालवले आहेत हे करत असताना त्यांनी स्वतःची सिमेंटची फॅक्टरी देखील उभी केली आणि ही सिमेंटची फॅक्टरी उभी करत असताना त्यांच्याकडे आज जवळपास 12 जुन्या गाड्या म्हणजे विंटेज कार्स आहेत आणि 8 बाईक्स आहेत आणि असा अप्रतिम अशा प्रकारचा खजिना त्यांनी निर्माण केलेला आहे 1948 फोर्ड प्रिफेक्ट ही गाडी आत्ता आमच्याबरोबर आहे आणि या गाडीचे मालक वन अँड ओनली प्रकाश शेळके आत्ता आपल्याबरोबर आहेत प्रकाशजी काय सांगाल हे लोक एकीकडे नवनवीन भारी भारी गाड्यांकडे वळतात त्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या असतात तुम्ही मात्र ह्या सगळ्या गाड्यांच्या प्रेमात पडलेले आहात काय सांगाल ॲक्च्युली विंटेज म्हटलं का म्हणजे कुठेही अगदी ती भंगारमध्ये सुद्धा असले तरी आम्हाला त्याच्यात ते काय म्हणतात ना सोनं दिसतं सोनं म्हणजे असं त्याच्यामुळे ते आम्ही कुठेही विंटेजचं या असेल अगदी आम्ही शोधतच असतो आता आता असं झालं आहे की लोकच आम्हाला हे करतात अरे तिकडे एक गाडी उभी आहे मग आम्ही ते अप्रोच होतो आणि ती गाडी आणून रिस्टोर करणं फार जिकरीचं काम असतं पण करतो आम्ही तो म्हणजे असं माझी बायको तर नवीन गाडी घेताना सुद्धा मला त्यावेळेस थांबवते मॅडम तुम्ही मला सांगा साहेब हे सगळ्या गाड्यांवर पैसे व्यर्थ घालवतात असं तुमचं म्हणणं आहे का नाही नाही तो त्यांचा छंद आहे त्यांच्यामुळे मी त्यांना सपोर्ट करते तुम्हाला पण आवडतात त्या जुन्या गाड्या हे तुम्हाला कधी फिरायला घेऊन जातात संध्याकाळी ह्या गाड्यांमधून नेतात ना कुठे कुठे गेलात ह्या गाड्यांमधून तुम्ही मला सांगा पाडव्याचं हे असते तेव्हा पण आम्ही जातो पाडव्याला काय शोभायात्रा असते ना शोभायात्रामध्ये आमच्या गाड्या असतात मला सांगा कसे कशा पद्धतीने ही सगळी सुरुवात झाली होती खूप स्ट्रगल करून त्यांनी हा सगळा छंद जोपासलेला आहे आणि हा छंद जोपासताना अनेकदा त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देखील दिलेला आहे मात्र तरीही हा छंद खूप ताकदीने त्यांनी जोपासला पण त्याचं जे स्ट्रगल आहे ना हे स्ट्रगलसुद्धा ऐकण्यासारखं आहे म्हणजे मी जे म्हटलं ना रिक्षा थ्री व्हीलर चालवून हा माणूस सिमेंटच्या कंपनीचा मालक बनला बिल्डर बनला माझ्यासमोर आत्ता एक मोठी त्यांनी बांधलेली इमारत आहे मुरबाडमध्ये त्यांच्या जवळपास 90 बंगल्यांचा प्रोजेक्ट चालू आहे पाठीमागे एक 3-स्टार हॉटेल त्यांनी उभारलेलं आहे आज हे सगळं दिसतं आहे परंतु याच्या पाठीमागे शेळके साहेब खूप मेहनत आहे कशी सुरुवात झाली ती सांगा मला सुरुवात अशी ॲक्च्युली आमचं शिक्षण आम्ही खेडेगावात राहिल्यामुळे काही शिक्षणाचं एवढं आम्हाला महत्त्वच नव्हतं मग मी रिक्षाचं लायसन्स काढून घेतलं रिक्षाचं लायसन्स काढल्यानंतर मी दुसऱ्याची रिक्षा चालवायचो मग कारण माझ्याकडे तेवढं तेव्हा हे नव्हतं दुसऱ्याची रिक्षा चालवत असतानाच मग विचार केला की आपली का असा नसावी मग त्यावेळेला म्हणजे मी 5% व्याजाने 10,000 रुपये त्यावेळेला रिक्षाची किंमत 10,000 होती तर 10,000 रुपये 5% घेऊन रिक्षा घेतली ती रिक्षा घेतल्यानंतर बँकेकडे गेलो ते 5% फेडायला पण रिक्षा मिळायच्या नाही लगेच म्हणून टेम्पो बुक केला टेम्पो थ्री व्हीलर टेम्पो बुक केला माझ्यामध्ये त्या टेम्पोचं करायचं काय हा प्रश्न तुम्हाला पडला होता हा तर नंतर तो टेम्पो घेतल्यानंतर आम्ही म्हटलं कॅन्सल करून टाकू आणि पैसे आले का ते रिक्षाला देऊ पण सहानसंगीमध्ये गेलो ते म्हणतात नाही तुम्हाला टेम्पो घ्यावाच लागेल मग आता करायचं काय मग म्हटलं ठीक आहे
आम्ही मग तिथून मग तो टेम्पो घेतल्यानंतर मग जे आता आहे अंगावर पडलं ते हे करायलाच पाहिजे. मग मी नाक्यावर जायचो, उभा राहायचो. आणि मग याच काळात तुम्ही एस एस सी कंपनीबरोबर काम करायला लागलात. हे ते एस एस सी कंपनीबरोबर त्यांनी या थ्री व्हीलरचा टेम्पो त्यांनी एस एस सी कंपनीमध्ये त्यांनी लावला आणि तिथे त्यांना हळूहळू दिशा मिळत गेली. आणि त्याच्यानंतर एस एस सी कंपनीमधून तुम्ही सिमेंटच्या फॅक्टरीकडे वळलात. ती स्टोरी थोडीशी सांगा. आम्ही एस एस सीमध्ये काम करत असताना मी तिथे मला ट्रान्सपोर्टच्या बरोबर लेबरचं पण काम द्यायचं. तर लेबरचं काम देत असताना ती कंपनी नंतर प्रोडक्शन त्यांनी सांगितलं की आम्हाला बाहेर हे करायचं आहे. मग बाहेर करायचं, मग आम्ही बाहेर एक युनिट घेतलं, बाहेरमध्ये काम चालू केलं. एस एस सीचं प्रोडक्शन, एस एस सीचं प्रोडक्शन करत असताना कंपनीने आय टीला हे गेली आणि त्यांनी तो प्रोडक्शन पण बंद करायचं सांगितलं. मग आम्ही त्यांना एस एस सीला अप्रोच झालो आणि सांगितलं की आता हा तुमचा प्रोडक्शन आहे, आम्ही भेल कोकण रेल्वे वगैरे अशा मोठ्या मोठ्या दिग्गजांना आम्ही द्यायचो माल आणि त्याचं सगळं नो हाव मला माहिती होतं. मग आम्ही तिथून मग त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या नावाने हे केलं तर चालेल का. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की यस तुम्ही करू शकता, कारण आम्ही त्याचं काय पेटंट घेतलेलं नाही. मग आम्ही ते प्रोडक्शन चालू केलं आणि मग ते आम्ही मोठ्या प्रमाणात चालू केलं अगदी. हे सगळं जे सिमेंटचं जे प्रोडक्शन होतं हे कोकण रेल्वे भेल अशा सारख्या संस्थांमध्ये जायचं. हां, त्याच लोकांचं होतं आणि ते एक स्पेसिफिक हे आहे, म्हणजे असं हे नाही की आपलं नॉर्मल सिमेंट वगैरे असं नाही. सिमेंटची फॅक्टरी करता करता तुम्हाला सिमेंटच्या बिल्डिंग सुद्धा तुम्ही उभं करायला सुरुवात केली, काय सांगाल? म्हणजे असं एकात नाही एकात नाही कसं काय हे खऱ्या अर्थाने जर का मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी म्हणायला गेलं ना तर ही अशी असते की पहिल्यांदा थ्री व्हीलर चालवली एस एस सी साठी, तिथे एस एस सीचं सिमेंटचं प्रोडक्शन करायला लागले, सिमेंटचं प्रोडक्शन झाल्यानंतर बिल्डर पण झाले. जिथे आता आपण उभे आहोत तिथे मध्ये एक रोड गेला 120 फुटाचा, म्हणजे आमचा जो फार्म हाऊस होता त्याचे दोन भाग पडले. मग त्याचं करायचं का, उरलेल्या दोन भागाचे करायचे काय? मग आम्ही प्लॅन पास करून घेतला. प्लॅन पास करताना पहिला म्हणजे थोडंसं त्या लाईनमध्ये येताना म्हणजे रेसिडेन्सीमध्ये जायला पाहिजे, आम्ही कमर्शियलमध्ये गेलो. आम्ही कमर्शियल प्लॅन पास केला आणि कमर्शियल प्लॅन पास केल्यानंतर पारसी जनता सहकारी बँकेने सहकार्य केल्याने आम्ही स्ट्रक्चर उभं केलं. उभं केल्यानंतर त्यानंतर आम्ही मग हे केलं की ते थांबवलं आम्ही आणि मग रेसिडेन्शियलचं हे जो होता प्लॅन तो मंजूर करून घेतला. आणि त्याच्यानंतर मग जर रेसिडेन्शियलमधून जो काही प्रॉफिट वगैरे आला ते आम्ही बँकेचं कर्ज फेडलं आणि ही इमारत आम्हाला फ्री झाली आमची. म्हणजे ही जी तुम्ही एक हॉटेल या ठिकाणी उभारलेलं आहे, शेळकेच विंटेज रेसिडेन्सी नावाचं कोलशेतमध्ये हे हॉटेल आहे, किती रूम्स आहेत सर इथे? इथे 20 रूम्स आहेत, 2 बँकेट हॉल आहेत, 2 रेस्टॉरंट आहेत आणि 1 कॉफी हाऊस आहे. एक्झॅक्टली, म्हणजे एक मराठी माणूस एवढं छान हॉटेल इथे उभारतो आहे हे त्यांचं स्वप्न होतं ना, हे कशातून आलं होतं माहिती आहे? सुरुवातीला किराणा स्टोअर होतं आणि त्याच वेळेस ओम प्रकाश नावाचं हिंदू हॉटेल त्यांचं होतं आणि त्या हॉटेलच्या नंतर त्यांनी असं स्वप्न बघितलं होतं की चला एक आपलं हॉटेल असलं पाहिजे. स्वप्न फक्त बघणं अनेक जण बघत असतात, ते सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करणं मेहनत करणं हे सतत त्यांनी केलं. काय होती ती स्टोरी, हे ओमप्रकाश हिंदू हॉटेल ते शेळकेच रेसिडेन्सीपर्यंतची स्टोरी एका मिनटात सांगायची. सुरुवातीला आमच्या गावामध्ये आमचं किराणा मालाचं दुकान होतं. किराणा मिल सुरू झाल्यानंतर आम्ही एक छोटं हॉटेल सुरू केलं, माझ्या वडिलांनी सुरू केलं. त्याचं नाव होतं ओम प्रकाश हिंदू हॉटेल, माझ्याच नावाने होतं. तिथे आम्ही अक्षरशः सगळंच कामं करायचो, म्हणजे अगदी भांडी विसरण्यापासून सगळं काय. तर त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्हाला हे जे बिल्डिंगचं हे झालं बँकेकडून क्लिअर झाली तर त्यावेळेला हा विचार आला की इथे एवढ्या एरियामध्ये काय एक विहंग सोडल्यानंतर आपलं 3-स्टार हॉटेल असं नाही, तर आपण 7 मजली बिल्डिंग बांधलं आहे. आपण जर हा हॉटेल असं केलं तर आपल्या ठाण्यामध्ये असे 7-8च हॉटेल आहेत. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही हा विचार करून मग त्याप्रमाणे मग प्लॅन करत गेलो आणि आज ओपनिंगला आज आहे हॉटेल आलेलं आहे. आता ओपनिंग हॉटेल आलेलं आहे, या हॉटेलसाठी सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता मी परत तुमच्या गाड्यांकडे वळतो आहे. ही जी मागे उभी असलेली गाडी आहे हिचा किस्सा एकदमच जबरदस्त आहे. हे एकदम नाटक बघण्यासाठी गेलेले होते, त्यांच्या मिसेससुद्धा बरोबर होत्या त्यांच्या. आणि सेंट जॉन शाळेच्या जवळ ही गाडी अत्यंत बिकट अवस्थेत पडलेली होती. हा माणूस नाटक सोडून गाडीजवळ गेला, मालकाचं नाव शोधलं आणि मालकाकडे तिथेच मालकाला शोधलं, नाटक बघण्याच्या ऐवजी गाडीवाल्याला टोकन देऊन परत निघाले होते. हे काय प्रेम आहे. मी
आम्ही नाटक बघायला चालवतो मिसेस आणि आम्ही आम्ही एदलजी रोडमध्ये असं आतमध्ये गेलो, तिथे एका कोपऱ्यामध्ये ही गाडी उभी होती आणि त्याच्यावर अशा टोपल्या वगैरे अशा कचरा बिचरा पडलेला होता. गाडी बघितल्यानंतर थोडंसं कुठंतरी हे झालं की अरे रे काय गाडीची हालत झाली, काय गाडीची काय हालत झाले. मग आम्ही तिथे मग चौकशी केली की बाबा कुठे कोण आहे ते का मालक वगैरे, तर तिथल्या सांगितलं तो आला नव्हता तिथे. आम्ही रंगायतनला गेलो, तिकीट बुक केली आणि वेळ होता आणि त्या अर्धा पाऊण तास होता. परत आलो मग त्याला शोधलं, त्या मालकाला मालकाशी बोलणं केलं, किंमत ठरवली, त्याला मग बयाना देऊनच मग नाटकाला गेलो. वहिनी तुम्हाला राग नाही आला का हो? तुम्ही पहिले किती वर्षांनी नाटकाला घेऊन गेले तुम्हाला सांगाय. नाही राग आला मला, सुद्धा त्या गाड्यांचा छंदच आहे. आपण नाटकाला घेऊन गेलेले, त्याच्यानंतर हे नाटक बघा, कुठलं नाटक होतं मला सांगा. आता तेवढं नाव लक्षात नाही, कारण गाडीच लक्षात राहिली ना तुमच्या. ती अशा ह्या सगळ्या ज्या गाड्या तुम्ही आणता, या सगळ्या गाड्या चालू असतात? नाही नाही बिलकुल नाही. प्रत्येक गाडीमागे एक वेगळा इतिहास आहे. म्हणजे कुणीही मालक सहजासहजी ह्या गाड्या विकत नाही, त्यांचं पण एक प्रेम असतं, पण नाईलाज असतं म्हणजे की त्याला ते विकतात. पण तरी म्हणजे एक एक किस्सा सांगायला आवडेल. म्हणजे इम्पाला आहे माझ्याकडे, तर ही जी इम्पाला आहे हिचा पण काहीतरी जबरदस्त किस्सा आहे. ही गाडी आम्ही ज्याला माझ्या मित्रांनी सांगितली की मुलुंडला आहे, त्यावेळेला आम्ही शोधत शोधत गेलो. ॲक्च्युली पत्ता नसतोच माहीत, आम्ही शोधत शोधत गेलो, त्याला ही सापडली पण. आणि मग मालकाचा शोध काढला, मालक होता तिथला कपडा व्यापारी. आम्ही त्याला सांगितले की असं असं आहे, तर तुमची असेल इच्छा तर आम्ही विकत घ्यायला तयार आहे, पण मालक काही तयार होत नाही. 5-7 महिने त्याच्या मागे मी लागलो होतो की एकदा तुम्ही गाडी आम्हाला हे करा, तर तो काय हे देत नव्हता. मग तो एक दिवस त्याचाच फोन आला की अरे अभी इंटरेस्ट आहे की गाडी, मी बोला आहे, इसले मी ताबडतोब गेलो. मग त्याला मी विचारलं बा का बा तू आता काय हे झालास, म्हणजे की इतका दिवस मी मागतो मागे लागलो तू हे घेत नाहीस. तर म्हणाला अरे क्या हो गया, हमारा भाई और मेरा डिवायडेशन हो गया, मैं दुसऱ्या सोसायटी में रहता हूँ, मेरे पास गाडी आ गया, उसके पास गॅरेज गया, अभी मैं हमारे सोसायटी में इतना बड़ा जगह नहीं है गाड़ी रखने का, तो अभी क्या करू, इसके लिए मैं तुमको बेच रहा हूँ, अदरवाइज मेरे को बेचने का इच्छा नहीं है. आता मी तुम्हाला हे गाड्यांचं आतलं स्वरूप थोडंसं दाखवतोय, बघा जरा इथून इकडून या, इकडून या, इकडून या, हे बघा. ह्या साधारणपणे या अशा अवस्थेतल्या या सगळ्या गाड्या आहेत आणि ह्या गाड्या पुन्हा रिस्टोअर केल्या जातात. आणि ह्या गाड्या रिस्टोअर करण्यासाठी इथे आणखी एक अशाच पद्धतीने रिस्टोअर होणारी एक गाडी आहे. ही कुठली गाडी आहे सर? मर्सिडीज 1976. आता ह्या मर्सिडीजची अवस्था बघा तुम्ही काय आहे, आणि साधारणपणे किती महिन्यात ही तयार होईल? आता एक 2-1 महिन्यात होऊन जाईल, ह्याच्या जवळजवळ झालेलं आहे पेंटिंग फक्त आम्ही. ओके, ह्या साईडला सुद्धा ती कुठली गाडी आहे? निळी मॉरिस मायनर आहे. मॉरिस ही कुठल्या आहे? ही मॉरिस मायनर 1950 पुण्याहून घेतले. एक अशी छानपैकी बग्गी सारखी या साईडला एक गाडी आहे, ही पण गाडी दाखव जरा. तिचं म्हणजे खूप सुंदर रुपडा आहे या गाडीचं. ज्यावेळेस ती तयार होईल त्यावेळेस तिची काहीतरी जी शान असेल, रस्त्यावरनं ज्यावेळेस जातात त्यावेळेस काय काय रिस्पॉन्सेस असतात लोकांचे, काय रिस्पॉन्सेस असतात लोकांचे ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने जाता? फॅन्टॅस्टिक, म्हणजे फॅन्टॅस्टिक म्हटल्यानंतर प्रत्येक जण म्हणजे कुठेही लोकांचे जाऊ द्या. म्हणजे आम्ही पेट्रोल पंपला गेलो तर एक लहान मुलगा पप्पाला सांगतो, त्याची ती कॉम्प्रेसर मर्सिडीज गाडी काय, आणि तो पप्पा सांगतो पप्पा पप्पा आपने कोई गाडी लेने का है, तो म्हणतो बाबा बेटा आपण वो गाडी नाही अफोर्ड कर सकता है, कॉम्प्रेसर घेऊ शकतो पण ही गाडी अफोर्ड नाही कर सकता है बोलता है. तर ही जी हे आहे आपली गाडी, ही ऑस्टिन 12 1929 मॉडेल आहे आणि ही भारतामधली एकमेव गाडी आहे त्या मॉडेलची, भारतातली एकमेव मॉडेल आहे. हिचं टायर सुद्धा मिळत नाही इथे, ज्याला टायर ज्याला फुटले काय, म्हणजे अशोक भोईरचं ज्यावेळेला उप महापौर झाले त्यावेळेला त्यांची रॅलीला ही गाडी होती, त्यांचे साडू लागतात, तर ते त्यावेळेला हे टायर फुटले, त्यावेळेला म्हणजे जुने झाले होते, तर ते हे टायर मिळत नाही म्हणून आम्ही 6 महिने गाडी ढेमऱ्यावर होती आणि आम्ही शेवटी ते इंग्लंडवरून मागून घेतले. एक टायरचे 50,000 रुपये आणि 4 टायर घ्यायला लागतात कमीत कमी, म्हणजे
2 लाखाचे टायर प्लस शिपिंग वगैरे वेगळा. बरोबर. तर हे असे हे आहे म्हणजे याचं की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात हा वेडा माणूस आहे असं आज सगळ्यांना वाटू शकतं. पण हा जो शौक आहे हा जो हे काही त्यांच्या वडिलोपार्जित नाही हे सगळं हे त्यांनी कमवलं आधी नंतर मग याच्यावर ते खर्च करतायत आणि अख्खच्या अख्खं गॅरेजच त्यांनी इथे उभं केलेलं आहे फक्त ह्या गाड्या रिस्टोअर करण्यासाठी. मेकॅनिक आणि टीन वर्क वगैरे सगळं पत्र ते सगळं आम्ही करतो सगळं आम्ही इथे. येस, एकंदरीतच मला सांगा हे सगळे जे काही पार्ट्स वगैरे असतात हे सगळे तुम्हाला मिळतात कुठून? मग बिलकुल मिळत नाही हेच तर विशेष आहे. अक्षरशः आम्ही म्हणजे आमच्या क्लब असल्यामुळे आम्ही टोटल भारतामधल्या जिथे जिथेही आहेत तिथे आमचे संपर्क असतात. आम्ही त्यांना मॉडेलचं देतो आणि त्यांना पार्ट्स सांगतो ते शोधत असतात. अगदी नाहीच सापडला काय तर आम्ही फॉरेनवरून पण म्हणजे अमेरिका किंवा इंग्लंड जिथून आहे तिथून आम्ही ते मागवतो. आता तिथे गाडी बघितली तिथे ग्लास भेटत नाही ती फ्रंट ग्लास आणि इथे आपल्याकडे ती बनत नाही त्याच्यामुळे आता अमेरिकेहून आम्ही ते मागवायचं चाललंय आमचा प्रयत्न आणि ते आली का आम्ही ते व्यवस्थित गाडी. यस, तुमच्या सगळ्या हे जे सगळं आहे हे खूप खूप मोलाचं काम आहे हे सगळं. कारण जर का हे तुम्ही छानपैकी कुठेतरी असं मांडलं ना तर हे बघायला येण्यासाठी लोकांची झुंबड उडेल अक्षरशः. तुम्ही असं काही करता कधी वर्षातून एकदा असं काही फेस्टिवल वगैरे करता असं? हां, आम्ही प्रत्येक एक मेला आम्ही हे करायचो म्हणजे एक मेला आमचं हे असायचं प्रदर्शन असायचं. पण मी आता आमच्या हॉटेलचं टॅगलाईन ठेवले ह्या विंताज शेळकेज विंताजींचं आम्ही टॅगलाईन असे ठेवले ठाण्याची शान ठाणेकरांना वाटावा अभिमान असं शेळकेज विंटेजीन. खरोखर हे सगळं अभिमानास्पद आहे आणि वहिनी तुम्ही यांना जे सपोर्ट करता आहात हे खरंच खूप महत्वाचं असतं. अदरवाईज ह्या सगळ्या गोष्टी करणं अवघड असू शकतं. मला सांगा या सगळ्याची दखल घेतली गेली कोणी सरकारी माध्यमातून किंवा कोणी असं काही? ह्याची दखल घेतली ठाणे महानगरपालिकेने याची दखल घेऊन मला ह्या गाड्यांचं कलेक्शन आहे म्हणून मला एक ठाणे गुणीजन म्हणून त्याने एक माझा सन्मान केलेला आहे. काय तसं मला बरेचसं याच्यामध्ये म्हणजे क्लब्समध्ये मुंबई BCCI मध्ये असं त्यांच्याकडून मला त्यांचे हे सन्मानपत्र मिळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे मी ह्या गाड्यामुळे मी ओळखला जातोय. मी प्रकाश शेळके काही नाही पण ज्याला विंटेजचं येतं त्याला प्रकाश शेळके काहीतरी आहे. वाट आहे खरोखर त्यांच्या चेहऱ्यावरनं जे समाधान दिसतंय ना हे समाधान एवढं जबरदस्त आहे एवढं छान आहे की आज लाईफमध्ये काहीतरी अचीव म्हणजे ते त्यांच्या हॉटेलबद्दल एवढं भरभरून नाही बोलले ते त्यांच्या बिल्डिंगविषयी एवढं भरभरून बोलले नाही व्यवसायाविषयी नाही भरभरून बोलले. पण ज्यावेळेस मी त्यांना ह्या गाड्यांविषयी विचारायला सुरुवात केली तुम्हीसुद्धा बघितलेलं आहे की ते अक्षरशः काहीसे भाऊक झाले काही वेळेस ते खूप खुश झाले खुलले. तर अशा प्रकारचे जे काही एक त्यांची ही जी अचीवमेंट आहे ही अचीवमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. शेळके साहेब शेळके वहिनी तुम्ही दोघंही आमच्याशी बोललात त्याबद्दल थँक यू व्हेरी मच. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho,
बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित.